बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू परिसरात भीतीचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी येथील घटना कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील उदगिरी केदार लिंगवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आईसोबत जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्यानं तिचा मृत्यू झाला मनिषा बाबाजी डोईफोडे वर्ष दहा सध्या राहणार केदार लिंगवाडी मूळ राहणार तालुका शाहूवाडी असं या मृत मुलीचं नाव असून ही घटना सकाळी साडेआठच्या वातावरण पसरलं जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदार लिंगवाडी येथे राहणाऱ्या बाबाजी डोई फुडे हे येथे राहतात आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची पत्नी आणि मुलगी जनावरांना चरण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या दरम्यान केदारलिंग वाडी पासून एक किलोमीटर अंतरावर जनावरांच्या मागे आणि आईच्या मागे चालत जात असलेल्या दहा वर्षाची चिमुकली मणिषा डोईफोडे हिला अचानक बिबट्याने झडप मारून पकडलं काही अंतर पुढे गेल्यावर मुलीचा आवाज येत नसल्यानं तिच्या आईच्या लक्षात आलं यानंतर घाबरलेल्या आईने मुलीचा शोध सुरू केल्यानंतर काही अंतर मागे धावत मुलीला ओढून नेणारा बिबट्या दिसला दरम्यान आईने आरडाओरडा करताच बिबट्या जंगलात पळून गेला आरडाओरडा केल्यानं गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली मात्र बिबट्याने चिमुकलेचे मान पकडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला या गावापासून चांदोली अभयारण्यापासून काही अंतरावर असल्यानं बिबट्यांचा या भागात वावर असतो यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सदर बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थ करतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर